नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक मोठी धक्कादायक बातमी आपल्यासमोर आलेली आहे। जे मुलं पोलीस भरतीची पेपर देत आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बाब आहे। आताच एक कॉल आला आहे आपल्या मित्राला आणि त्यावरून असं समजण्यात आले आहे की 2 दिवसाआधी पेपर आहे, जो की सांगलीचा आहे। 21 सप्टेंबरला त्याचा पेपर आहे आणि त्या 21 सप्टेंबरच्या आधी त्याला आज दुपारला 1:30 वाजताच्या इथे टाईम पण दिलेला आहे, बघा लक्षात येईल तुमच्या, 1:34 वाजताला त्याला कॉल आलेला आहे आणि कॉल या नंबरवरून आलेला आहे। मी त्या मुलाला कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेम नको हो त्यासाठी हा नंबर जो आहे हा ब्लर केलेला आहे। आणि कॉल आला आणि त्या कॉलवर त्याला माहिती देण्यात आली की तुमचं सेंटर जे आहे ते सांगलीचं हे आहे। त्या कॉलची पण रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि कोणत्याही प्रकारचा मेल, कोणत्याही प्रकारचा मॅसेज हा त्याच्यापर्यंत पोहोचवण्यात आला नाही। आणि त्याला 2 दिवसाआधी असे सांगण्यात आले की तुमचा पेपर या दिवशीला इथे इथे आहे आणि तुम्ही हॉल तिकीट ऑनलाईन काढून घ्या। त्याला पहिले तर विश्वास नव्हता, मला पण विश्वास बसला नव्हता त्याने माहिती दिल्यानंतर। आणि त्यानंतर मी सर्व माहितीची सहानिशा करून तुमच्यासमोर हा व्हिडिओ बनवत आहे। तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे, तुमचे मोबाईल, तुमचा मेल, तुमचा मॅसेज हा तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे। जोपर्यंत पेपर होत नाही, होऊ शकते तुम्हाला पण यानंतर असा मॅसेज किंवा मेल न येता डायरेक्ट फोन कॉल याव आणि त्यावरून तुम्हाला माहिती पडाव की येणारा जो पेपर आहे तुमचा कोणत्या तारखेला आहे किंवा कोणत्या दिवशी होणार आहे। तर त्याला त्यावर मॅसेज करून न सांगता किंवा मेल करून न सांगता फोन कॉलवर सांगण्यात आले की तुमचं सेंटर सांगलीचं आहे आणि तिथे तुमचा पेपर हा आहे। तर त्याचा पेपर ड्रायव्हरचा होता, मी तुम्हाला पूर्ण दाखवतो समोर। आणि तो जो फोन कॉल आहे त्याने तो रेकॉर्डिंग पण केला होता, त्याची पण तुम्हाला माहिती देतो। तर बघा इथे तुमचं साक्षर येतं की या नंबरवरून कॉल आला होता। तर कारण की त्या मुलाला काही माझ्यापासून किंवा व्हिडिओपासून धोका नाही झाला पाहिजे म्हणून मी हा थोडा ब्लर केलेला आहे। बघा त्याचे हे हॉल तिकीट त्याने नंतर डाउनलोड केले, यामध्ये तुमच्यासमोर दिसत आहे पोस्ट। एक सेकंड, थोडं ब्लर होत आहे, बघा इथे लक्षात येईल तुमच्या। हे जे ॲडमिट कार्ड आहे हे त्याने नंतर डाउनलोड केले, त्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी त्यांनी हे पद भरलं होतं। सेंटर कोड दिलेला आहे, ब्लॉक नंबर दिला आहे, मी त्याचा फोटो, त्याचे नाव आणि ॲड्रेस हे सर्व ब्लर केलेले आहे, जेणेकरून त्याची आयडेंटिटीही लपवण्यात आली आहे। आणि सर्व तुमच्यासमोर दाखवत आहे मी। त्यानंतर त्याला आता 2 दिवसाआधी त्याला माहिती पडलं की त्याचं सेंटर सांगली येथे आहे। हे सेंटरचे नाव तुमच्यासमोर दिसलेलं आहे, मातुश्री ता जे सांगलीचं सेंटर आहे, वाचून घ्या तुम्ही हे व्यवस्थित। आणि बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपरचा टायमिंग जो आहे हा मॉर्निंगला 10 ते 11:30 दरम्यान देण्यात आलेला आहे 21 सप्टेंबरला। तर अशा प्रकारची माहिती फोनच्या माध्यमातून हे मुलांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे। एक दुःखद घट म्हणजे दुःखदच अशी बातमी आहे, कारण की 2 दिवसाआधी त्यांना माहीत पडत आहे पेपर आहे नाही, कोणतं मॅसेज आणि मेल। तर ह्या व्हिडिओ बनवण्याचा पर्पज हेच आहे की तुम्ही पण तुमचे मोबाईल फोन जर बंद असेल तर ते सुरू ठेवा, जेणेकरून काही इम्पॉर्टंट तुम्हाला कॉल आला असा तर तुम्ही तो रिसीव्ह करून तुम्हाला 2 दिवसाआधी माहीत झालं पाहिजे। तर यासाठी बनवलं आहे। तर या व्हिडिओच्या शेवटी मी एक व्हिडिओ जो ऑडिओ आहे, जो रेकॉर्डिंग आहे, ते पण तुमच्यासमोर ठेवणार आहे। ते रेकॉर्डिंगवरून म्हणजे या जे प्रूफ मी इथं ठेवत आहे, कारण की बरेच जणांना असं वाटेल की हे अशक्य आहे, असं काही होणार नाही। तर त्यामुळे कारण की व्हिडिओ दुपारला मॅसेज आला होता, मी आता व्हिडिओ बनवत आहे, कारण की पूर्ण सहानिशा करून तो पण सांगलीसाठी ट्रेननी निघालेला आहे, प्रत्येक गोष्ट महत्त्वाची होती, त्यामुळे मी तुमच्यासमोर ठेवत आहे। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, यानंतर मी तुम्हाला ते ऑडिओ क्लिप जे आहे ते तुमच्यासमोर ठेवणार आहे। धन्यवाद। मातोश्री ताईबाई कहाडे, इंग्लिश मीडियम स्कूल, साई नंदन कॉलनी, रमा उद्यान मिरज। ओके ओके, इथं आहे सर आपला एक्झाम ना, सांगितलं ना? हो सर। ओके ओके, थँक्यू। ठीक आहे, धन्यवाद। ठीक आहे, थँक्यू।